कांद्याचं अधिक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळून मोठं नुकसान होतं हे होऊ नये म्हणून शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देत आहेत राज्यात दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अनुदानातून तब्बल दहा हजार पाचशे त्रेपन्न कांदा चाळी उभारल्यात त्यामुळे जवळपास दोन लाख एकावन्न हजार टन कांद्याची साठवणूक क्षमता तयार झाली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो वन तर शेतकरी कांद्याची दरवर्षी जून जुलैमध्ये लेट खरीप कांद्याची सप्टेंबर ऑक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी फेब्रुवारीत लागवड करतात काही शेतकरी खरीप लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्यांची लागवड करतात एकाच वेळेस हा कांदा बाजारात आला तर शेतकऱ्यांना कमी दर मिळतो त्यामुळे मोठं नुकसान होतं ते होऊ नये म्हणून त्याची साठवणूक करून त्यानंतर हळूहळू कांदा विक्री साधणं आवश्यक असतं त्यासाठी कांदा चाळी महत्वाच्या ठरतात पंचवीस टन क्षमतेची एक कांदा चाळ उभारण्यास जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो परंतु कृषी विभागाकडून पन्नास टक्के अनुदान दिलं जातं कृषी विभागानं जवळपास दहा हजार पाचशे त्रेपन्न कांदा चाळींसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातून कांदा चाळींसाठी अनुदान दिलं आहे त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत तब्बल त्र्याण्णव हजार सातशे एकोणवीस कांदा चाळी उभारल्या गेल्यात त्याची कांदा साठवण क्षमता एकवीस लाख नव्याण्णव हजार टन झाली आहे याशिवाय शेतकरी कंपन्यांनाही राज्य शासनामार्फत थेट एक हजार टन कांदा साठवणुकीसाठी अनुदान दिलं जातं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मात्र मागील दोन महिन्यात वादळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं त्यामुळे पावसानं भिजलेला कांदा साठवणूक करणं अशक्य असलं तरी न भिजलेल्या कांद्याची साठवणूक केली आहे त्यादृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळी उभ्या केल्यात अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे दरवर्षी कांद्याची सुमारे चार ते पाच एकरावर लागवड करतो उत्पादित कांद्याला कमी दर मिळत असल्यास त्याची साठवणूक करतो त्यासाठी कृषी विभागाच्या अनुदानातून पन्नास टन कांद्याची चाळ आठ वर्षांपूर्वी उभारली होती त्याचा फायदा आजही होतोय अशी माहिती कांदा उत्पादक पारगाव तालुका दौंड येथील शेतकरी ईश्वर वाघ यांनी दिली आहे राज्यात खरीप लेट खरीप आणि रब्बी कांद्याचं सरासरी सात लाख बावीस हजार नऊशे एकोणीस हेक्टरच्या दरम्यान क्षेत्र आहे त्यापैकी खरीप आणि लेट खरीप कांद्यांची एक ते दोन लाखांच्या दरम्यान लागवड दरवर्षी होते रब्बी हंगामाचं सरासरी पाच लाखांच्या दरम्यान क्षेत्र आहे त्यापैकी चालू वर्षी जवळपास साडेपाच लाख हेक्टरवर लागवड झाल्याची स्थिती होती उत्पादित कांद्याच्या साठवणुकीवर शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देत आहेत या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राईस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या